ते दोघं दुचाकीवरून जात असताना अचानक पुलावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे खाली पडले आणि काळाने त्यांचा घात केला हे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल मुंबईच्या रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांनी बुधवारी आणखीन दोघांचा बळी घेतला आहे मात्र खड्ड्यांबाबत पालिका आजही बेफिकीर असल्याचं जाणवतंय बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील पुलावर अगणित असे खड्डे झाले असून त्याकडे लक्ष पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला वेळ नसल्याचं जाणवत आहे मुंबईकरांसाठी खड्ड्यातील रस्ते हे काही नवीन नाही आहेत मात्र या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना आपला जीव आजही गमवावा लागतोय मुंबईतला मालाडचा रस्ता असो वा बोरिवलीतला रस्ता असो कामाठीपुरातील रस्ता असो किंवा सांताक्रुजच्या हायवेवरचा रस्ता असो रस्त्यांची ही झालेली चाळण आज जशीच्या तशी आहे तब्बल आठ हजार सातशे अडुसष्ट रस्ते अपघात यंदा मुंबईतील रस्त्यांवर झाले आहेत रस्ते अपघाताच्या बाबतीत राज्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही शर्मेची बाब आहे मात्र पालिका प्रशासनाला ही बाब मिरवण्याची वाटत असावी मुंबईतील रस्त्यांबाबत अनेक उपाय करण्यात येतात पण अजून तरी ठोस असा उपाय काही पालिकेला सापडला नाही आहे आता मुंबईतील चारशे किलोमीटरचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचे पालिकेने ठरवले परंतु हा उपाय तरी मुंबईतील रस्त्यांसाठी वरदान ठरणार आहे का मुंबईकरांच्या जीवाबाबत पालिका गंभीर विचार कधी करणार आहे आणखी किती बळी मुंबईतील खड्डे घेणार आहेत